विषय मला वाटते पावणे दोन वर्षापूर्वी गोकुळची सत्ता आम्ही त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या आशीर्वादावर त्या ठिकाणी घेतलेली आहे. मागच्या काळामध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी काँग्रेसचेच मंत्री दुग्ध विकास मंत्री होते, पण तो सहकार टिकला पाहिजे म्हणून आम्ही त्यावेळी हे आम्हालाही करता आलं असतं, प्रशासक नेमता आलं असतं, मला काय अवघड नव्हतं, परंतु मी ते केलं नाही. कारण की शेवटी 5 वर्षापूर्वी लोकांनी जो मँडेट दिलेला आहे त्या मँडेट प्रमाणे त्या बॉडीला ते 5 वर्षाची मुदत मिळाली पाहिजे ही भूमिका मी त्या ठिकाणी मांडली. त्यामध्ये कुठली अडचण आणली नाही. राजाराम कारखान्यावर देखील प्रशासक मला नेमता आला असतं, कारण की 2 वर्ष 2.5 वर्ष आम्ही सत्तेत होतो महाविकास आघाडीमुळे, आणि म्हणून सरकार बदललं की आपण सहकारामध्ये काहीतरी केलं पाहिजे अशा हेतून कोल्हापुरातल्या काही मंडळींनी हे लेखापरीक्षण मागितलं असणं आम्ही त्याला तयार आहोत. परंतु ज्यांनी पत्र दिलेलं आहे त्यांना माझी विनंती आहे, अजून एक 2 वाक्य त्यात ऍड केली असती की या 2.5 वर्ष बरोबर मागच्या 25 वर्षाचं पण करा तर थोडं बरं वाटलं असतं कोल्हापुरातल्या लोकांना. की स्वच्छतेचा जे काय डंका ते करतायत त्यांनी मागच्या 25 वर्षाची पण मागणी केली असती तर जरा बरं झालं असतं. ठीक आहे, आम्ही जे काही माहिती त्यांनी मागितलेली आहे आमच्याच ऑडिट रिपोर्टवर त्यांनी माहिती मागितली, त्यांनी काय माहिती मागितली नाही, त्या बोर्डात स्वतः आहे, त्या बोर्डात सगळ्या सभेला कुठल्याही सभेला विरोधाचं पत्र त्यांनी दिलेलं नाही. म्हणजे हे सगळे ठराव त्यांच्या काळात झालेत ना, जे काय झाले असतील ते. त्यामुळं मला वाटतं कारण नसताना 5 वर्ष लोकांनी मँडेट दिलेलं, 5 वर्ष पूर्ण होऊन द्यात, परत निवडणुकीला तुम्ही उभा राहा, लोकांनी निर्णय घेतले या जिल्ह्यातले पुढे काय करायचं आणि काय नाही करायचं. परंतु आम्ही 2.5 वर्ष सत्तेत असताना असं सोडायचं राजकारण किंवा सत्तेचा गैरवापर आम्ही कधीही या ठिकाणी केला नाही. त्यावेळी मला गोकुळवर प्रशासक नेमता आला असता, सुनील केदार मंत्री होते आमचे काँग्रेसचे, काही अवघड नव्हतं मला, फक्त आम्ही ते केलं नाही. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल